मे महिना संपला, आता जून महिनाही संपत आला आहे, पण मे महिन्याच्या आठवणी काही मनातून जात नाही आहेत. किती आरामदायी जीवन होतं ते मे महिन्यातलं. मे महिन्यात माझी मैत्रिणही गावाला आली होती आणि मी तिला आणायला संगमेश्वरला गेले होते. तिथून आम्ही देवरुख कोर्टात गेलो. गावच्या ठिकाणी कोणत्याही वाहनातून प्रवास केला तरी तो सुखदायकच वाटतो. गर्मीचं सीझन जरी असेल तरी एकदा का वाहन चालू झालं की गरमापार पळून जातो. आमचं संगमेश्वरमधलं काम आटोपलं मग आम्ही आमच्या गावखडी गावी आलो. मग काय रुपालीचा पाहुणचार सुरू. मासे म्हणजे रुपालीचा जीव, त्यामुळे आम्ही जवळच्याच मार्केटमधून ताजी ताजी मच्छी, शेरवा मासा आणि शिंपल्या घेतल्या. आईने छान मसालेदार झणझणीत कोकम टाकून मच्छीचं सार बनवलं. मे महिन्यात मच्छीच्या वाऱ्याला आई नेहमीच असं मस्त कालवण बनवते. दुसरा मेनू कोकणातील प्रसिद्ध पदार्थ एक शिंपी म्हणजेच मुळे, त्यानंतर चुलीवर तळलेल्या मच्छीच्या तुकड्या. जेवण बाकीचं सगळं जेवण गॅसवर केलं नाही, चुलीवर. चुलीवरचं जेवण म्हणजे मस्त स्वादिष्ट लागतं. अश्विनीने आधीच मच्छीला आले लसूण पेस्ट, मीठ आणि कोकम लावलं होतं. थोडीशी लसूण ठेचून तेलात टाकली. त्यानंतर तांदळाचं पीठ, मसाला आणि रवा मिक्स करून हा मसाला तुकड्यांच्या दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थितपणे लावून घेतला. त्यानंतर मस्त एक एक तुकडी अगदी अलगदपणे तव्यात टाकली. आपण हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला डीप फ्राय केलेली मच्छी मिळते आणि त्याला अजिबात टेस्ट नाही लागत, पण तवा फ्राय मच्छी किती टेस्टी लागते ना. तुम्ही पाहू शकता मस्त ताट तयार, तळलेल्या तुकड्या, नाचणीची भाकरी, पिंपल्यांचा रस्सा, मसालेदार झणझणीत सार आणि भात. मस्त तोंडाला पाणी सुटलं ना. जाम हवे ते रुपालीला. काय झालं माहितीये का, या आधी पण भरपूर होते जाम आणि माकडांनी पूर्ण वाट लावली वांद्रांनी आणि सगळं पाडून टाकले. तर म्हटलं आता तिला जाम खायचे होते. मुंबईपासून बोलतीये मला जाम पाहिजे जाम पाहिजे, पण एकदाचं भेटलं ते बघा दोन खाते बघा ती कशी खाते बघ. अजून बघूया आपण आहेत का फ्रेंड्स. बघूया इथे आहे वर आहे वर. हा तर पाड पाडत्या पडलेल्या समजेल काय इकडे. रुपालीला मी जवळ आणून दिलाय जाम एकदम. रुपाली जा, काठीने घेतलंय त्याला खाली त्या फांदीला. ह्या गावच्या जीवनाची आता रुपालीला देखील सवय झाली. आता ते माकड पण पाडतात ना, हे कच्चे आहेत. कुठे कुठे चांगलाच आहे हे बघ. या लाल मुंग्या हुंबिल म्हणतात यांना कोकणात. या झाडावरच राहतात. पानं आणि फळ यांचा आधार घेऊन त्यांनी घरटं बांधलं. अतिशय कडकडून चावा घेतात हा या, आणि यांना स्पर्श करताच अगदी उग्र वास येतो. खराब आहेत नाही, चांगले आहेत वाटते, चांगले आहेत. ही बघा कशी काम करते. आम्ही नारळ घेऊन चाललोय. कुठे? आतमध्ये. पिडवे कशाला घेऊन चालले अश्विनी घरी? हा लाकड म्हणत होते ते, हेच ती लाकड ते घरी घेऊन जाणार पावसा. हा चुलीसाठी ते हे नारळ सोडलेत त्यांनी. बघ तो आंबा चांगला का सोडलेला. मे महिन्यात आपण कोणत्याही आंब्याच्या झाडाखालून गेलो की आपल्याला झाडाखाली पडलेल्या अशा मस्त हिरव्यागार कैऱ्या किंवा आंबे दिसतात आणि ते गोळा करण्यात वेगळीच मज्जा वाटते. गरमा खूप होतोय ना. म्हणजे गरमा पूर्ण मुंबईत असं नाही पण सगळीकडे सध्या म्हणतात ना गरमीची लाट आलेली आहे. आणि काय होतंय हा हा काय होतंय इथे ती बरोबर सांगतेय. रात्री गरमा होतो आणि थोड्या वेळाने म्हणजे मध्यरात्री आहे ना थंडी लागते, पण दिवसा खूप गरम होतं. आंबे गोळा करतीये.
होतं. आणि ते काय होतं माहितीये, वारा खूप असतो ना आणि वाऱ्यामुळे आंबे खाली पडतात. तर मग आजपासून जमा केले आंबे तिने. मुली आज अंघोळ नाही करत, पंप लावलेला आहे. तुला शोधतोय आम्ही. मग आई कुठे गेली? रुपाली शोधते. आता ही लाकडं कशी घेऊन जाणार आपण? टेम्पो ने. अच्छा, टेम्पो ने घेऊन जाणार. शुभमचं काम कमी पण तोंडाची बडबड आणि मस्ती जास्त. म्हणजे हे हे पावसाळ्यासाठी काय चुलीला? पावसाळ्यात चूल लावता मग. कुत्रे मारतात कोंबड्या ना? अरे बापरे, वाऱ्यामुळे पडले ते. आम्ही पण आणले तिकडून दोन नारळ पडलेले. तेच ते तिकडूनच आणले दोन. काय माहितीये का, मी आईला म्हटलं की मी हीटर आणून देते. का हीटर? मी आम्ही वापरतो हीटर, मुंबईला पण असतो. तर म्हटलं हीटरने पाणी गरम करूया, लाकडांची काय गरज आहे. पण ती काय म्हणते माहितीये का, लाकडांचा उपयोग फक्त पाणी तापवण्यासाठी नाही पण चुलीवर जेवण पण बनवायला होतं ना. म्हणजे हौस म्हणून, कारण तुम्हाला माहितीच आहे की चुलीवर किती चविष्ट लागतं ना जेवण. तर त्यासाठी मग ही लाकडं. आजच मस्त सकाळी आईने मस्त चुलीवर मासे तळले. मासे आज शेरवा मच्छी घेतली होती ना, शेरवा मच्छी इतकी चविष्ट होती ना, आणि ते चुलीवर बनवलेले ना, त्यामुळे अतिशय छान लागत होते. मस्त एवढी लाकडं गोळा केली आहेत. बापरे, केवढी पण लाकडं गोळा केली आहेत. पिडवे आता हे टेम्पोने घरी घेऊन जाणार. आणि बाजावळ कोणाची? आपली. ही बाजावळ पण आपलीच आहे. चिकन बिर्याणी खाण्यासाठी चला आम्ही चाललो. मावशी थांब ना, थोडेशीच लाकडं राहिली. काय ग, आम्ही थोडीशीच राहिली आहेत ना, जेवण नको जाऊ आमच्या पहिऱ्याला. त्यानंतर आम्ही निघालो समुद्राकडे जाण्यासाठी. छान वाटतं संध्याकाळच्या वेळी समुद्रावर फिरायला. शुभम काम चुकार, त्यालाही काही काम नव्हतं करायचं आणि तोही आला आमच्या सोबत समुद्रावर फिरायला. जास्त लांब नको जाऊस. संध्याकाळ आहे म्हणून इथे खूप छान वाटतंय आणि आता गरमा पण नाहीये. या गर्मीच्या दिवसात काय सांगू तुम्हाला, किती छान वाटतंय ना. असं नदीकाठी, म्हणजे नदी नाही, मुचकुंदी नदी म्हणतात तिला, खारं पाणीच आहे समुद्राचं. तर आता इथे बसून थोडासा वडापावचा आस्वाद घेते. वडापाव आणायला सांगते शुभमला. कुठेतरी वडापाव दे, वडापाव खाते. वडापाव नाही, वडा वडा पाव नाहीये, फक्त वडा आहे. वडा आहे फक्त. वडा आणले शुभम. नदीकडे काय छान वाटत ना, मस्त मस्त. आपण मिरची नाही दिली, आणावी शिवम. मिरची नाहीये फक्त आता चटणी, आणि चटणी बरोबर हा मस्त वडा. ओम बघा कसा खातोय तो. मस्त वाटत ना तुम्हाला, घरी बसून घामाचा धारा वाहत असतील. गडया मस्त समुद्रावर, मस्त वाटतं.
खरंच छान वाटत. रावकडे कधी आलात तर तिथे पण मस्त असं बसायला वगैरे जागा आहे. छान बघता बघता संध्याकाळ झालेली आहे. शुभमने घरी पण जायची पूर्ण तयारी केली आहे. घरी पण खायला मस्त ती काय काय चिप्स वगैरे घेतलेले. चला जातो आम्ही घरी. बाय बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. खूप रात्र झाली आहे. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.